नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. युनिटी टॉवर एल्फिस्टन रोड इथे आता आपण आलेले आहोत. रसिका आशिष पोळ या वहिनींना भेटणार आहोत. या गिरणगावात पूर्वी मिल होत्या आणि आता बघितलं तर उंच उंच मनोरे तिकडे उभे राहिलेले आहेत. या पोळ कुटुंबाच्यासाठी प्रार्थना करूया आणि सगळ्याच वहिनींच्या कुटुंबातील सगळ्या मुलांच्या ज्या आता परीक्षा सुरू आहेत त्या परीक्षेमध्ये मुलांना यश मिळू दे आणि यशाचे मनोरे असे उंच उंच रचले जाऊ दे ही प्रार्थना करूया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया पोळ कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. फुलांची रांगोळी काढली दारात. आशिषरावांचं नाव घेते. आदेश भाऊजी आले पोळ्यांच्या घरात. काय सांगता देवळात करू. हे माझे मिस्टर. नमस्कार. आशिष मधुकर पोळ. ह्या सासूबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. ही आई माझी. नमस्कार. ते पप्पा. नमस्कार पप्पा. ती बहीण. बर. हे मोठे दादा. जाऊबाई. त्या आत्या. आजी. हो हो. आजोबा. मामी. बर. सगळ्यांना नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. काय टेन्शन? आवाज का कमी झाला? थोडस टेन्शन. तुम्ही येणार म्हणून. खरा केवढा आवाज असतो? भांड्यांपेक्षा जास्त. हा? भांड्यांपेक्षा जास्त असतो. मोठा असतो? नाही असं काही. कुठे राहायला होता तुम्ही? वरळी पोलीस कॅम्प. सगळं बालपण पोलीस कॅम्प. पोलीस कॅम्पामध्ये. तुमचं बालपण? माझं बालपण इथेच. तुमचे आई बाबा काय करायचे? माझे आई बाबा आई पप्पा पोस्टामध्ये काम करतात. पोस्टात. आणि तुमचे? पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशन मध्ये आहेत ते. आणि आई घरी असते. शाळा कुठली? इंडियन एज्युकेशन सोसायटी महात्मा ज्योतिबा फुले कन्या शाळा. तुमची शाळा कुठली? माझी शाळा केजीटी हायस्कूल. आणि कॉलेज? कॉलेज आर्यमठ. तुमचं? कीर्ती कॉलेज. कीर्ती कॉलेज. छान. भरपूर अभ्यास केला कॉलेजमध्ये तुम्ही पण. वेल, आता सांगा ओळख कुठे झाली? ओळख आम्ही क्लासमध्ये होतो. कुठल्या? कम्प्युटर क्लासमध्ये. ग्राफिक्सच्या. ग्राफिक्सच्या परेलला. मग काय झालं? मग ओळख झाली. कशी काय? म्हणजे क्लासमध्ये जर तसं बघणं बोलणं अभ्यासाचं तेवढंच. त्याच्यावर व्यतिरिक्त काही नव्हतं. म्हणजे कोण बघायचं? कोण बघायचं नाही, फक्त असंच. म्हणजे तेव्हा ओळख नव्हती. त्याच्यानंतर मग क्लास संपला. क्लास संपला म्हणजे नॉर्मल ओळख. मग पुढे? मग त्याच्यानंतर एक वर्षानंतर यांची फ्रेंड रिक्वेस्ट आली. तुम्ही का पाठवली एक वर्षाने? बघायला. एक वर्ष काय बघावं असं नाही वाटलं. मग सोडली तिला फेसबुकवरती. शोधलंय त्यांना. शोधायला तुम्हाला एक वर्ष लागलं. तेव्हा कॉन्टॅक्ट नव्हते ना माझ्याकडे. कॉन्टॅक्ट नव्हता तिचा. एक वर्षात इकडच्या प्रत्येक बिल्डिंग मध्ये गेला असतात ना तरी सापडले असते पोलीस लाईन मध्ये. पण तुम्हाला माहिती होतं ना त्या कुठे राहतात ते? नाही एवढं नव्हतं. कसं म्हणजे जस्ट आम्ही क्लासमध्ये असं बोलणं पण नव्हतं. फक्त ते बघायचे तुम्हाला. हा असं आहे क्लासमध्ये तो मुलगा दिसतो. मग त्यांनी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली. हा फ्रेंड रिक्वेस्ट. मग काय झालं? मग मी एक्सेप्ट केली. का? ओळखत होती ना म्हणून. तुम्ही? हा मी एक्सेप्ट केली. नंतर कन्व्हर्सेशन वाढलं. मग कसं काय काय झालं त्यांना विचारूया जरा. काय झालं? काय नाही, कन्व्हर्सेशन झालं, बोलणं झालं सुरू आमचं. बट मला सांगा अशी रिक्वेस्ट किती जणांना पाठवली होती? नाही फक्त हिलाच पाठवली. नक्की? नक्की. आणि मग? आणि मग काय नाही, मग आमचं कन्व्हर्सेशन कॉन्टॅक्ट एक्सचेंज झाली आमची. कोणी दिला नंबर आधी? आधी मी दिला. त्यांनी नंबर दिला तुम्हाला. बरं बरं. मग त्याच्यानंतर पण मी 2-3 दिवसानंतर कॉन्टॅक्ट केला. काय विचार करत होता? करू की नको? करू की नको? हा म्हणजे थोडं का कसं मध्येच का एक वर्षानंतर असं म्हणून बाकी काय. बरोबर. मग पुढे कॉन्टॅक्ट मध्ये सुरू झाला व्हॉट्सअपवरती चॅटिंग वगैरे. मग त्याच्यानंतर त्यांनी 2016 मध्ये प्रपोज केले. प्रपोज केलं? काय कुठे प्रपोज केलं? तिला व्हॉट्सअपवरती. व्हॉट्सअपवरती? डायरेक्ट? नाही भेटणं. नाही आधी नाही भेटलो. मग नंतर भेटला. प्रपोज केलं तेव्हा पण मी रिजेक्ट केलं. रिजेक्ट? हा बरोबर आहे. उगाच कशाला काय. मग त्यांनी रिझन विचारलं की का. तर एकदा मला बरं नव्हतं म्हणजे फ्रेंडशिप मध्येच असताना. ते मला बोलले की मी तुला घ्यायला येतो, ऑफिसला सोडायला येतो. तर तेव्हा पण मी नाही म्हटलं.
तुमची काय कुरिअर सर्व्हिस वगैरे? कुरिअर सर्व्हिस नाही. मग काय काळजी वाटली म्हणून तुम्हाला काळजी वाटली. मला वाटलं तुमची काय बाबा ट्रॅव्हलचा वगैरे आहे की काय, कारण त्याला बरं नाही म्हणून तुम्ही सोडायला गेले ना, विचारलं ना त्यांना. पण नाही म्हटलं. तुम्ही नाही म्हणाल? मी जाईन म्हणले. तुम्ही सगळे प्रयत्न तुमचे सुरू होते. मग त्याच्यानंतर नॉर्मली होतं. मग मी म्हटलं की नाही, मला बहुतेक माझ्या घरी लव्ह मॅरेज नसेल, नाही ऍक्सेप्ट करणार, आपण फ्रेंड्स फ्रेंड्स म्हणून राहू. असं तुम्ही सांगितलं. तुम्हाला वाईट नाही वाटलं का जेव्हा? वाईट वाटलं तेव्हा, पण काय करणार. पण त्याच्या आधी भेटला होता ना तुम्ही बाहेर? म्हणजे तेच क्लासमध्ये. त्याच्यानंतर थांबा ना, त्यांना हो म्हणालेत ना. भेटलो आम्ही कुठे? नॉर्मली भेटलो, फक्त सीफेसला. सीफेसला नॉर्मली भेटला. ते नंतर भेट. ओ थांबा हो, त्यांना बोलू द्या हो, कधीतरी बोलतात जरा बोलू तर द्या त्यांना. तुम्ही भेटले ना सीफेसला? नॉर्मल भेटणार सीफेसला. त्या महाराष्ट्रात तुम्हाला फक्त वरळी सीफेस मिळाला, तिचं घर जवळ होतं तिथे. हा म्हणून. आणि ते नॉर्मल भेटलं बरोबर की ते अख्खं कुटुंब आलं होतं? नाही नाही, कुटुंब कसं, दोघेच होता ना. मग काय हो, ते परत एक वर्षानंतर भेटलेलो. थांबा हो, ते वरळी सीफेस महत्वाचं. भेटलेलो वरळी सीफेस. मग काय झालं वरळी सीफेसला? परत तिला विचारलं मी. परत विचारलं बरोबर आहे. मग काय म्हणाले तेव्हा? ती बोलते मी घरी विचारते, पण विचार करून सांगते. असं म्हणाल्या? तर किती वेळासाठी भेटले होते? एक तास होतो. मला सांगा किती काय विचारलं तुम्ही जेव्हा भेटले तेव्हा? तेव्हा नॉर्मली बोललो की कसं चाललंय, तुझा जॉब कुठे करतेस, काय. त्यांनी त्यांच्या घरचं सांगितलं, मी माझ्या घरचं सांगितलं, त्यांचं हे रूमचं चालू होतं, मग त्याच्याबद्दल सांगत बसलेले. तेच गप्पा होत्या नॉर्मली. हो, मी कुठे म्हटलं काय वेगळ्या गप्पा. एक तास तुम्ही त्यांच्या बरोबर बसला होता तिकडे वरळी सीफेसला. चॉकलेट घेऊन आले होते. काय काय काय? चॉकलेट घेऊन आले होते. चॉकलेट काय रबराचं होतं का, संपत नव्हतं का? एक तास, एक तास चॉकलेट तुम्ही त्यांना खायला लावलं? चॉकलेट आधीच दिलं होतं त्यांना. आधी चॉकलेट दिलं? बरं बरं. पण मग एक तासात तुम्हाला कोणी बघितलं नाही तिकडे? हो, ते बिल्डिंग मध्ये दोघा ठिकाणी बघितलं. त्यांना पण भीती तुम्ही सांगाल तर? हो ना. नाही असं, ते पण बघा. हे लोक काय बोलतात तिकडे? पण मग तुमच्या घरी काही माहित नव्हतं? नव्हतं. मग तुम्ही होकार दिला तेव्हा त्यांना? तेव्हा नाही, त्याच्यानंतर दोन तीन दिवस. मग कुठे भेटले परत? नाही, सीफेसला भेटलो. त्याच्यानंतर नाही, त्याच्यानंतर घरी गेली. मग त्यांनी फोन केला व्यवस्थित पोहोचलीस का, असं कसं? खूप काळजी त्यांना ना. तुम्ही रस्ता क्रॉस बीच नाही करून द्यायचे ना तेव्हा? केवढी काळजी तुम्हाला, काय करणार, काळजी करावी लागते. हो ना. हो, पण आता सुद्धा तेवढीच करतात काळजी? खूप करतात. हो, रोज फोन करतात? हो, रोज फोन असतो. किती वेळा? सकाळी निघाली की फोन असतो, संध्याकाळी येताना फोन असतो. प्रेमळ माणूस. हो ना, रागवत नाहीत ना? आणि या कधी? या तर रागवत असत. काय होईल असं? तर म्हणून रागवतात, मित्रांना जास्त टाइम देतात. तेव्हा द्यायचे तेव्हा तुम्ही एक तासच थांबायचा वरळी सीफेस? नाही, तेव्हा नव्हते द्यायचे, तेव्हा माझ्यासाठी होता. पण तुमच्या घरी कसं कळलं? मग मी माझ्या घरी सांगितलं की असं असं माझ्या क्लासमध्ये होता, मग असं असं फेसबुकवर त्यांनी पाठवलं, ते विचारतायत. तर माझ्या घरी पण मुलं बघणं चालू होतं. मी पण मुली बघत, हे पण मुली बघत होते. कुठे? तिथे बसून? तिथे बसून घरातले बघत होते. अच्छा, हे सांगा ना मला, घरातले बघत होते. मग काय झालं? महिला विचारलं म्हणा, घरी पण माझं चालू आहे. बरोबर आहे. तू काय ते लवकर सांग म्हणा. बरोबर. नाहीतर मी दुसऱ्याच्या घरात घालले, पेक्षा तुझ्या घरात घालेन ना. काय हो? नाही, मग मी घरी सांगितलं, घरातले बोलले की ठीक आहे, भेटू बोलू व्यवस्थित असं करून. भेटले? हो, मग माझे सासरे आणि पप्पा आणि मी एकदा दादरला भेटलेलो. आधी पप्पांचं थोडस हे होतं, मग नंतर व्यवस्थित झालं सगळं. बरं, मला सांगा तुम्ही काय करता आता? मी शाळेमध्ये, एसआरडब्ल्यू स्कूल. अजून शाळेत जाता? जॉबला काम. असं तुम्ही अर्धवट बोलताना माझ्या प्रश्नांवरती हे हसतात उगाच. तुम्ही काय करता माऊली? मी अकाउंट मध्ये आहे, पवईला जॉब. मग इथून पवई पर्यंत रोज प्रवास? कांजूरला जाते. मग तिथून मला ऑफिस ची बस आहे, हिरानंदा. बर, किती वर्ष झाली लग्नाला? 4 महिने. नवीन आहे? डिसेंबर. किती वेळा गेलो वरळी सीफेसला? 4 महिने. 3-4 वेळा गेलो. हो, फक्त एकच ठिकाण फिरण्याचं? नाही, मग नारळी बाग असतो ना. नारळी बाग? तिथे बस दोन ठिकाण. पण लग्नाच्या पूर्वी कुठे कुठे गेला होता? सीफेस, मरीन लाईन्स, दोन शिवाजी पार्क, नारळी बाग. समुद्र आवडतो वाटतं बघा ना, सगळी ठिकाण समुद्राच्या बाजूचीच आहे. तीनच ठिकाणी, तीनच समुद्र बघितले? तीनच समुद्र. जीवला नाही गेले? नाही. का संपला समुद्र? समुद्र थोडीशी गंमत केली, रागावला नाही? नाही 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 ना. त्यांच्यावरती राग जरा कमी करा. काय चेहरा खुललाय बघा आज. या गप्पा अशाच सुरू असताना आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार वहिनींना बघूया. खेळ काय सांगा?
ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये कॉइन लपवणार, म्हणजे 1 रुपयाचा कॉइन आला तर बक्षीस मिळणार. किती हसतात हो सगळे? का हसताय तेवढे? सगळे खुश आहेत, नवीन नवीन आहे, सगळं छान आहे. नवीन नवीन असलं की छान असतं असं नाही मी बोलते. काय हो, काय काय असतं? नवीन नवीन असलं की छानच असतं आणि जुनं झालं की तरी पण छानच असतं. कळेल तुम्हाला अनुभव अजून आले नाही. बघा हसल्या, बघा जुनं झालंय. काकी किती वर्ष झाली हो तुमच्या लग्नाला? 32 वर्ष. यांचं म्हणणं आहे नवीन नवीन असलं की छान असतं आणि जुनं झाल्यावर काय म्हटल्यावर तुम्ही गोड हसला. हो की नाही? कळेल की नाही यांना हळूहळू? हा हो की नाही? हो 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 हो. बरं बरं, गंमत करतो, काही नसतं, सगळं छान असतं. हा हे काहीतरी उगाच हसतात. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. बघूया काय होणार. 4 संधीमध्ये 1 रुपया मिळणार का? वेळ सुरू झाली. 10 रुपये. आता 3 संधी आहेत अजून. द्या. बदलायचं आहे? नाही. काय हो, नंतर बोलायचं नाही मला. आहेत ना? चला मग उघडून बघूया. अभिनंदन. आता 2 वस्तू कुठल्या पाहिजे त्या घ्या. अजून 500 रुपयाचं बक्षीस. आणखी नाही मिस्टरांची सोय. 50 रुपये. अभिनंदन. 561 रुपयाचा आहेर सुद्धा तुम्हाला मिळाला. अभिनंदन. सासूबाई, सुनबाई छान आहे, चांगली आहे. नाही ना, छान आहे म्हणजे काय? स्वभाव छान आहे तिचा. एकदम हळू बोलते, मोठ्याने बोलत नाही. 4 महिने झाले. हो, ऐकायला येत नाही काय बोलते ते. प्रत्येक महिन्याला हळूहळू आवाज वाढतो. आणि कसं काय मुलगा असं काय करेल असं वाटलं होतं का? नाही, आम्हाला नाही वाटलं. नाही नाही. मग जेव्हा सांगितलं तेव्हा काय झालं? सांगितलं म्हणजे मला नव्हतं सांगितलं. मी पुण्याला होते, पप्पांना सांगितलं त्यांनी. हो, आणि नंतर मग मामीला सांगितलं आणि नंतर आम्हाला माहिती झालं. त्याच्या आधी माहित नव्हतं? नव्हतं, काही सुद्धा नव्हतं. पण चांगलं केलं ना? हे केलं ते चांगलं केलं. तुम्हाला परत त्रास नको म्हणून स्वतःच त्यांनी व्यवस्था केली. हो की नाही? अजून कोण बोलणार आहे? मी तिची आई बोलते. मध्ये म्हणजे मुलगी पण आहे तशी बोलते भरपूर, पण आता ती घाबरली, खूप जोराने आवाज आहे तिचा. आणि जावई पण म्हणजे छान आहेत. आणि आम्हाला मुलगा नाहीये, माझी मुलगी आणि 2 मुलीच आहेत. त्यांनी आम्हाला व्यवस्थित पुढे मुलाचा दर्जा द्यावा, मुलाप्रमाणे सांभाळावं, एवढंच. त्या बाबांकडे माझी मुलगी मनमिळावं आहे. आमच्याकडून जेवढं जे काय संस्कार चांगले करायचे तेवढा आम्ही प्रयत्न केलेला आहे. पण त्याच्यातून काय चुक एवढ्या काय चुकलं असेल तर तिने आम्हाला माफ करावं आणि आपल्या संसारामध्ये चांगला लक्ष घालावं एवढी अपेक्षा आहे. आणि मी जावई म्हणू असे मी कधीच म्हटलं नाही आणि म्हणणारही नाही. तर आम्हाला मुलाप्रमाणे त्याने लोप द्यावा, मायादेवी हसून खेळून राहावं एवढीच अपेक्षा आहे. मी आशिषचे पप्पा. हो, त्याचं मी 2 वर्षापासून म्हणजे बघत होतो. मी बरेच असे समाजामध्ये कार्य असे बरेच म्हणजे जुळवून आणलेले आहेत, पण ह्यांनी माझं काय ऐकलं नाही त्यावेळेला. पण स्वतः जुळवलं. स्वतः जुळवलं म्हणजे कसं? आणि ते कोकणात गेला तो. अरे, आम्ही देशावरचे. मग बरं झालं ना जरा तुम्हाला थंड हवेच्या ठिकाणी घेऊन. पण मला एकदम योग्य स्थळ मिळालं. आता एकदम छान आहे. एकदम छान आहे म्हणजे प्रश्नच नाही. का बात. आणि पहिल्याच वेळेला मला एकदम हापूस आंब्याची पेटी आली. अरे खूप बघितलं आंब्यात काय ताकद आहे. आणि तो आंबा इतका झाला की पांढरा घातलेला सदऱ्याचा रंग सुद्धा आंब्याचा झालाय बघा पिकलेल्या आंब्यात. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, क्षमा कोणाची मागणार आणि धन्यवाद कोणाला? क्षमा म्हणजे मी आधी आई वडिलांची मागेन. त्यांना दुखवलं असेल किंवा मी काही चुकून बोलली असेल तर त्यांची क्षमा मागेन. आणि माझ्या बहिणीला पण, तिला मी कधी हट केलं असेल तरी. आणि थँक्यू बोलायचं म्हणजे मामींना, त्यांनी सपोर्ट केला त्यांनी. आणि मग त्यांनी सासू सासऱ्यांना समजावलं वगैरे. हां, आणि ती माझी जावताई, ती पण एकदम फ्रेंडली आणि एकदम फ्रँकली आहे. तिला थँक्यू बोलेन की ती मला एवढं अंडरस्टँड करते आणि समजून घेते. तुम्ही क्षमा कोणाची मागणार आणि धन्यवाद? मी क्षमा आईवडिलांची मागेन, कारण की त्यांच्या मनाच्या विरुद्ध मी लग्न जाऊन केलं, त्यामुळे त्यांची क्षमा मागेन. आणि धन्यवाद? धन्यवाद मामी आहे, वहिनी आहे आणि सर्व मित्रपरिवार आहे, त्यांना धन्यवाद. जरा वहिनींकडे द्या माईक. सांगा जाऊबाईंबद्दल. माझे फार छान बनवते. आमच्या घरी फिश इतके आवडतात ना, आणि मला काही फार जमत.
ती आल्यापासून मस्त टामटम सगळे जेवण छान बनवते, स्वादिष्ट एकदम. वा वा छान. बरं आता थोडीशी धावपळ तुम्हाला करायची. एका वेळेला एक वस्तू आणून इथे ठेवायची. वेळ आहे 2 मिनिटाची आणि अक्षर आहे र. वेळ सुरू झाली. रवा. एका वेळेला एक वस्तू. रशी. एका वेळेला एकच रवा. 30 सेकंद झाली, 1.5 मिनिट राहील. रुमाल. रवी. एका वेळेला एक वस्तू. राई. राई आणत होते. राई. लोटा. बाथरूम मध्ये रबर अडकलाय असत. रजाई. रबर बाथरूम मध्ये आहे. 1 मिनिट पूर्ण झालं. एकच मिनिट राहिलं. रिंग रिंग. त्यांची काढतील ना. रिंग 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 रिंग. रिन साबण इकडे. 50 सेकंद राहिली. रबर वॉशरूम मध्ये आहे. वॉशरूम मध्ये रबर आहे. वॉशरूम मध्ये रबर. 40 सेकंद राहिली. 30 सेकंद राहिली. वॉशरूम मध्ये रबर आहे. रबर ब्लॅक कलरचा. रुपया. 10, 9, 8, 7, 4, 5, 4, 3, 2, 1, 0. सांगा काय काय आणलं. रोज. 1. रेझर. 2. रुमाल. 3. रिंग. 4. राई. 5. आणि रबर. 6. आणि रुपया. 7. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेट वस्तू मिळाली. अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेट वस्तू मिळाली. अभिनंदन. 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. त्यांनी मला टाइम द्यावा. त्यांनी वेळ द्यावा. मित्रांना थोडासा कमी द्यावा आणि मला जास्त द्यावा. काय काय कधीपासून देतो टाइम देतो मी कोणाला. तिला. त्या म्हणतात मित्र इम्पॉर्टंट असतात. उद्यापासून नक्की नक्की. कोण आहे तू हे मित्र असे कि जे ह्यांच्यापासून तुम्हाला लांब घेऊन जातात. मित्र आहेत भरपूर. भरपूर मित्र. 10 नावं सांगा पटापट. पवन. बाळा. ओंकार. स्वप्नील. त्यांची काही लग्न नाही झाली. सगळ्यांची लग्न झाली. सगळ्यांची. मग त्यांना काही घरात राहत नाही. राहत. जरा सांगा ना त्या म्हणजे या माऊलीचा प्रश्न सुटेल. नक्की नक्की. आजपासून त्यांना. दुसरी. आणि कधी वेळ दिला ना 10:10 घरी यायचं तर त्याचे 11 वाजतात. 1 तास नेहमी लेटच असतो. का हो. टाइम जातो ना. कशासाठी. वरती असतो पर्यंत. नाही 1 तास येता का तुम्ही. लिफ्ट नाही येतो. लिफ्ट नाही येता. पण 1 तास कशाला लागतो एवढा. 1 तास सांगितलं की 1 तास होतो वाढतो. तुम्ही 1 तास जास्तच का नाही सांगत. नवी तापणार माहितीये त्यांना म्हणून. मला वाटलं बाहेर उन्हाळा आहे म्हणून आज वातावरण गरम आहे. तिसरी अपेक्षा. माझ्या आई वडिलांना मुलगा नाही आहे तर त्यांनी माझ्या आई वडिलांना आणि माझ्या बहिणीला मुलांप्रम म्हणजे व्यवस्थित त्यांच्याशी राहावं एवढीच अपेक्षा. काय हो. नक्की. तुमच्या 3 अपेक्षा सांग. ही चिडचिड कमी झाली पाहिजे यांची. हा. ते वेळेवर घरी आले तर मी चिडचिड कमी करतो. बरोबर आहे. 10 वाजता सांगता आणि 11 वाजता येतात म्हणून चिडचिड होते. तुमच्यामुळेच आहे सगळं. पण डेली होते ना चिडचिड. असं नाही ना किरो. मला सांगा तुम्ही 10 वाजता सांगून 10 वाजता आल्यावर कधी चिडले आहेत का. नाही चिडले. प्रॉब्लेम कोणाचा आहे. माझा. दुसरी अपेक्षा. ती फिश चांगलं करते. तिने फिश करत राहावा रोज. हा रोज म्हणजे वाराला तरी. वाराला तरी. अच्छा कळलं का. व्हेरी गुड. तिसरी अपेक्षा सांगा. तिची चपात्या जरा मोठ्या लाटायला पाहिजे. केवढ्या करतात ह्या साधारण. एवढ्या. तुम्हाला केवढ्या पाहिजे एवढ्या. नाही जास्त देते करून. त्यांना 4 लागतात ना मोठ्या प्रमाणे. मग छोट्या केले की 5-6 देते. चपाती हा विषय 14 वर्षात पहिल्यांदा आलाय समजा. काय ते दोघे बसून साईज ठरवा आणि जरा चपात्या लाटा. हेच राहिलं होतं 14 वर्षात. बरं बरं. पण या दोघांनाही शुभेच्छा देऊया. नुसत्याच शुभेच्छा नाही तर बघितलं कुठून कुठे काय कशा अपेक्षा असू शकतात. चपातीचा आकार हा अपेक्षांचा विषय असू शकतो हे पहिल्यांदा मला कळलं. माऊली गेल्या 15 दिवसापूर्वी आपण सगळ्यांनी ब्रेकिंग न्यूज पण बघितली होती. एके ठिकाणी भांडणाचा विषय हा चपात्या होता.
काय घडेल कधी कुठे काही सांगता येत नाही. या दोघांनाही शुभेच्छा देऊया आणि शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांना. वहिनींना मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून पैठण. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.